राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद नहीं सहेंगे नहीं सहेंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि या देशातल्या 140 कोटी जनतेला न्याय समता बंधुत्व देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. परंतु दुर्दैवानं या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याचंही त्या ठिकाणी चर्चा केली. भारतीय जनता पार्टी ही सातत्याने आरक्षणाच्या बाजूने आहे, संविधानाच्या बाजूने आहे, परंतु विरोधी पक्षाने सातत्याने भारतीय जनता पार्टी संविधान संपवणार आहे अशा प्रकारचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. विरोधी पक्षाचा पक्षनेता हा अमेरिकेत जाऊन या देशातील गोर गरीब दीन दलित पीडित जनतेला आरक्षणामुळे जे संरक्षण मिळालेलं आहे हे संरक्षण काढून घेण्याचं काम करत आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं या संविधान संपवण्याचं काम हे काँग्रेसचे नेते करणार आहे, विरोधी पक्ष नेता करणार आहे, हे यांच्या डोक्यात आहे. ही त्यांची भूमिका त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे. संविधानाचा आदर संविधानाचं संरक्षण हे भारतीय जनता पार्टी करणार आहे आणि संविधान संपवण्याचं काम जर कोणी करणार असेल तर खात्रीने सांगतो काँग्रेसच्या डोक्यात हा विचार आहे. आणि म्हणूनच राहुल गांधी अमेरिकेतून त्या ठिकाणी बोलतात आहे की आम्ही आरक्षण रद्द करू. आरक्षण रद्द करणं म्हणजे संविधान संपवण्याच्या भूमिकेमध्ये काँग्रेस त्या ठिकाणी आलेली आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि म्हणून राहुल गांधीचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होते आहे.